संपल्या आता तमाशा नको साधारण चल इथलं समज पहिलवानाचं भेट द्याल तुला असं चल चल साडेचार रुपये बघा साडेचार दुसरं जुळ दाखव की थांबा की वाईन अदुगरच्या गिराकाकडे बघू दे की मला मला जरा चांगलं साडे आता का पहिलं गिराक मेलं काय हा पतंगे म्हणे कन्यापासून सुटला पतंग धोतर दाखवा ये पाहि तुम्हाला उठून दिसेल बघ अगदी झॅक अहो दुसरी घ्या काय किंमत 60 रुपये दाखवून ठेवा तिकडे एवढ्याचे 45 रंग आटणार नाही तर पाला घातला लंगोटी होईल बांधून द्यायला टाइम आहे का काही फेडून नेऊ बांधून काय बघा रंग चांगला आहे ऐका नाही मग चांगला आहे काय किंमत याची 75 रुपये बघा 75 रुपये बघा काहीतरी कमी करा आता तुमच्यासाठी 5 रुपये कमी करतो बघा 5 लवकर द्या मला काय आहे अहो आमचं बी कापड द्या ना तेवढं कवा द्या ना थांबलो इथं हो आमचं पोटाचं कापड द्या ना किती शिर थांबलो आम्ही इथं बाई तुमचं बरं का हो मोजून घ्या पैसे मोजून घेतो की मोजून घेतो काय भाई रे काय खरेदी केली का मग दुसरी घेतलं बघ भारी परती जे आयला ओ भाई ओ ओ पुढकं आलं भाई हे तर मालो आयला पाहिजे कसं कर ओ भाई काय झालं ओरडायला आयला तुम्ही ओ भाई तुमच्या लुगड्यात आणि माझ्या धोत्रात घोळ झालाय काय ओ तसं नाही हे बघा हे नाही तर काय मी नेसणार होतो काय ती आयला लोक म्हणायचे पैलवानगडी नेसतोय साडी म्हणजे तुम्ही पैलवान आहे वाटत नाही माझ्या बॉडीवर ना का तुम्हाला काय कुस्ती करून दाखवायला पाहिजे आम्ही तुम्हाला ओळखलं बर का मला ओळखलं कसं काल आम्ही आलो तो तुमच्या तमाशाला लई फसलाच नसता तुम्ही श्यामाबाई पण लई झटक्यात संपल्यागत वाटलं बघा म्हणजे काय सलामीला कुस्ती मारल्यागत झालं हो पैलवान असून बी बरंच काय ते म्हणा की तुम्हाला श्यामाबाई तुम्हाला एक विनंती करू का कसली मला तुम्हाला काहीतरी द्यावंसं वाटतं द्यावंसं वाटते हे म्हणजे गोडी श्याव ऊसाचा रस नाही का आईस्कँडी आईस्कँडी त्या लई आवडते मला असं मला बी लई आवडते तुम्ही असं करा ना तुम्ही तिकडे बागत बसा मी आलो आईस कॅन्डी घेऊन लवकर या नाहीतर तुम्ही मला दुसरी आणा आलो सर हे पिरण मला चार आणायचे दोन दे लवकर हे बाजूला चल अरे लवकर द्या ना मला ते हाणल ना बस 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 निवांत बसूया लई गोड आहे आईस कॅन्डी हा फसकलच आहे बाय मग मला वाटलं तुम्ही आत्ता विचाराल मग विचाराल विचारलंच नाही काय ते आमचं नाव आमची ओळख मी पैलवान म्हणजे हे पैलवान म्हणजे भैरू पैलवान असं दाखवले बाई माझा एक भाऊ आहे बरं का आजकाला डोलकी वाजवतो असं दादू त्याचं नाव तुम्ही ओळखत असाल त्याला ऐकून आहे पण ओळखत नाही मी त्याला माझं बी अक्षय तुमच्या सारखंच आहे अहो त्याला तमाशाचा नाद लागला म्हणून बापाने घरावर काढला तेव्हा मी लय लहान होतो मला त्याचा चेहरा बी आठवत नाही ते सोडा पण खरं सांगू तुमचा रुबाब तुमचं बोलणं चालणं लई आवडलं मला पण त्याचा काय होतो तुमचं लगीन झालंच असेल नाही ना पण होईल ना कधीतरी होईल
तुम्ही आवडला पण तुमचा स्वभाव नाही आवडला. आम्ही काय केलं? अहो देऊन द्यायचं तर एकच आईस कँडी दिली. त्याच्या आई नाही. तुम्ही असं करा, तुम्ही इथंच बसा, मी आणखीन घेऊन येतो. अहो सांगायचं असं आणखीन दहा घेऊन येतो, बसायला जाऊ नका, मी आलोच. अच्छी माझी बैठक नाही तुझ्या घराण्याला तू रामावर बात केलं रावाची शर्म नाही. दादू कुठे तुम्हाला सांगून गेलाय? नाही बा, पण बहुते करून राधीच्या फरात ढुलकी मारवायला गेला असत. राधी 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 कुर्त्यासाठी कापड आणले. लई दिवसापासून माझ्या मनात भरलं होतं. म्हणजे राग केला म्हणते 2 दिवसाच. श्यामे, त्या रात्री राधेच्या फड्यात उगीच दंगा केला असतो. मी केलं ते बराबर केलं. दादू माझा आहे, माझाच राहायला पाहिजे. विहिरीचं पाणी गावाचं समजलं लोक पण वीर पाटलाचीच असते. पण पाटील रे तिला रात्रीस मिठी मारून बसतो. बस बस, आता तो विषय नको. क्षमा, माणसाचं दिल कसं खुलं असा, ते चांगलं असेल त्याला चांगलं म्हणावं. राधी चांगली नाचते, तिच्यावर डोलकी वाजवायला मला मजा वाटते. आणि मी काय वाईट नाचते? होय, एक चांगली नाचते मी, दुसरी वाईट नाचते असं थोडंच आहे. उगा आपलं डोसक्यात राग घालून घ्यायची. माझं मला कळतं काय करायचं ते. थोडा विचार कर. तुला झाल तुझा विचार. मी एवढं उन्हात जाऊन तुझ्यासाठी कापड आणलं, त्याच्याबद्दल काय सुदीप बोलला नाही. त्या राधीचं मात्र कौतुक करतोय मगापासून. आरतीच्या अशी भानगड आहे बाई. वा वा वा, छका साहेबर का कापड उपतार भी आहे. उभ आहे ती माझ्या मायाची. म्हणजे कापडात भी तुझी माया आहे. वय आम्हाला दिसली नाही कुठे ती. जा तिकडं जाव, आता माझीच मस्करी करते. गंमत केली, एवढं रागवायला काय झालं? बघ, माणसानं रागवा पण असं तोंड फिरवून रागवू नये. राग दिसत नाही. मग चल कुर्ता शिवायला टाकूय. आत्ताच्या आत्ता मी सांगीन तसं ऐकणार आहेस नव? आता कुर्त्याच्या बाबतीत ऐकायलाच पाहिजे तस. अव श्यामाबाई, माणसं तात्काळ्यात आवडा बघू लवकर. आता आणि कशात अडले बरं? दादू आला नाही पण आता येईल असतो. बरं, दुसऱ्याला ढोलची वाजवायला सांगा. 11 वाजून गेले, माणसं नाराज झाले. फक्त 5 मिनिटं थांबा. बघितलं सुंदर की दादूची 5वी खेप लेट यायची, एवढं बी कळत नाही त्याला. आता तूच बघ म्हणजे झालं. बाई, दादू आला.
कुठं उलटला होतास? ढोलकी कुठे? अदुगर मला हे सांग कुठं गेला होतास? कुठं गेला होतास शेण खायला? तू कोण विचारणार मला? राधेकडे गेला होतास? होय गेलो. काय म्हणणं आहे तुझं? तुला सांगितलं होतं मी की तिकडे जायचं नाही म्हणून. कशाला गेलास पुण्यांदा? ती तुझ्या परत चांगली नसती म्हणून. दादू का सुसना वाई कौतुक तुला. तिच्या बरोबर ढोलकी वाजवताना लई आनंद वाटतो आपल्याला. मला अजिबात चालायचं नाही ते. बिलकुल खपायचं नाही. तुला खपतय का खुपतय बघायचं कारणच काय मला? कुणाला बोलते तू ह्या श्यामाला? तुझी गरज नाही आहे मला तुझ्यासारख्या 56 पोरी बघितल्या. तुला काय वाटलं? शब्दाजू म्हणजे तुझ्या दारातलं कुत्रं आहे वय. माझ्या अंगावर हात टाकलास तू दोन तुझा फळ गेला माझीच जातो. अरे दादा आजची माझी बैठक नाशवलीस. पण नाही तुझ्या घराण्याला तुला बर्बाद केलं तर नावाची शाम नाही. कसला विचार करत होते? कसला नाही खरं सांगू तुमचा विचार करीत होते. तुमच्यासारखा उमदा पैलवान भेटलाच नाही बघा मला. असं म्हणता कुस्त्या बिस्त्या मारल्या की नाही? कुस्ती हा तशा मारल्यात ना कुस्त्या. अजून मोठी कुस्ती व्हायची. पण खरं सांगू का तुमच्या नाचा मुरा आमची कुस्ती कसली आली मातीची? एकटा आवडला माझा नाच. आई शपूत लय आवडला. आणि तुम्ही बी लय आवडला. अक्षर सांगू या आईस कॅन्डीत गोड आज बघा तुम्ही. आता पुन्हा कवा ते आत्ता कसं सांगता येईल? हा पण तुमचा तमाशा असला ना म्हणजे नक्की. हा आत्ता म्हणताय तस पण गाई गेल्या इसरून जाशील मला कुस्तीच्या नादात. अहो एक टाइम मी कुस्तीतला डाव विसरेल पण तुम्हाला नाही विसरणार. असं मग ही माझी आईस कँडी तुम्ही खावा आणि तुमची मला द्या आपल्या पहिल्या भेटीची आठवण म्हणून. पोष्टी आहे तुमची म्हणूनच खायची. आता खर कशी गोड लागते ती. पैलवान म्हण मुंडी मुरगळून टाकली ना गावपणा केलास तर. आई कुठं आहे? त्या शेजारच्या घरात गेल्या म्हणून मला थांबायला सांगितलं. हातो बस इथ. हातो काही आबीड लागले तर काय तुला? सकाळची येळ आहे. असू दे आई आता येते. आणखी बघ मशी बघत्यात. कुणाला सांगते ते सार या भैरव पैलवानाला मशीचा घर दाखवतेस? अगं एक धोबी पछाड मारेल तर माईस उत्तानी पडल. जत्रेतले कवालास दिसत नाही का आत्ता आलो ते? अरे मग कापड तरी काढून ठेव की. पैलवान काय कधी कापड काढतो काय माहित नाही बिघड दुसरीकडे कुठं. माऊली जत्रेत लय मज्जा आली बघ. कसली मज्जा? इकडे सांग. अरे 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 हे काय करतोयस असून की माझ्या मला पैलवान किती होतेस? कुस्ती बिस्ती मारून आलेस काय? नाही